दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे ग्रामीण व शहरी जनतेत वाचन संस्कृती रुजावी, ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी ग्रंथ साहित्य विषयक पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्यातर्फे धुळ्यात ग्रंथ भवन दिनांक 28 फेब्रुवारी पासून 2 दिवस ग्रंथ उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले। धुळे शहरातून ग्रंथ दिंडीने ग्रंथ उत्सवाची सुरुवात करण्यात आली। या दिंडीमध्ये भारतीय संविधानाची प्रत ठेवून दिंडी काढण्यात आली। धुळे जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे उद्घाटन करण्यात आले। ही ग्रंथ दिंडी जय हिंद सिनियर कॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, जिल्हा ग्रंथालय या मार्गावरून काढण्यात आली। दरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य करत, तसेच चिमुकल्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले। याबाबत अधिक माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रशेखर ठाकूर यांनी दिली आहे। मी चंद्रशेखर ठाकूर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथोत्सव 2023 आयोजन आपण इथे करत आहोत। स्थळ आहे आपलं ग्रंथभवन, नकाने रोड, देवपूर, धुळे। या ठिकाणी आज सकाळी जैन सिनियर कॉलेजपासून ग्रंथ दिंडीचं आयोजन केलं होतं आपण, त्याचा शुभारंभ झालेला आहे। ग्रंथ दिंडी आपली जैन सिनियर, जैन ज्युनियर मार्गे आंबेडकर लॉ कॉलेज, त्यानंतर आपल्या इथे सांगता झाली। त्यानंतर आता ग्रंथोत्सवाचं उद्घाटन होईल 11 वाजता आणि त्यानंतर यामध्ये कवी संमेलन, परिसंवाद, कथाकथन असे विविध प्रकारचे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले आहेत। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आहे, त्यानंतर विविध प्रकाशनांचे स्टॉल आपल्याकडे आहेत। जवळजवळ 8 ते 10 प्रकारचे स्टॉल आहेत, विविध प्रकाशनांचे, लोकल प्रकाशनांचे, बाहेरच्या प्रकाशनांचे। त्याचा धुळे जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढा आमचा ग्रंथोत्सवाचा उद्देश आहे। त्या उद्देशाने आपण हा ग्रंथोत्सव साजरा करतो। संस्कृती वाढावी, वाचन चळवळ वाढावी, सार्वजनिक ग्रंथालयांना बळकटी यावी, हा प्रमुख उद्देश हा ग्रंथोत्सवामागचा आहे। रेखा मुंदडा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर ऋषाली खेरनार राजेश खलाने यांनी यावेळी आपला सहभाग नोंदवला। दरम्यान यावेळी बालकवी संमेलन देखील आयोजित करण्यात आले, तसेच 29 फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।